लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। ज्ञानेश्वरी वरती व्यवस्थित ऐका, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी वरती 129 विद्यार्थी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये PhD करतायत। ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधल्या विद्यार्थ्यांनी PhD करण्याइतपत अभ्यासावी आणि आम्ही मात्र फक्त ती पुजावी, केवढं दुर्दैव आहे। म्हणून वाचा वाचावी ज्ञानेश्वरी। आमची मुलं वाचतात ना, वाचतात वाचतात, आमची मुलं वाचत नाहीत असं आमचं म्हणणं नाही। आत्ताची तरुण पिढी वाचते, पण काय वाचते? व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, या सगळ्या गोष्टी आम्ही वाचत बसतो। त्याच्यामुळे मेंटली डिस्टर्ब झाली आमची पोरं। मोबाईल वापरता वापरता येड लागला आणि त्याच्यातच आत्महत्या करायला लागली। 24-25 वर्षाची मुलं आत्महत्या करतात। आत्तामध्ये माझ्याच कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाणं झालं, कारण माझं व्याख्यान होतं, कारण कोरोनाच्या नंतरचं पहिलं व्याख्यान। आणि मी विचारलं आमच्या शिक्षकांना, गुरुजींना, सर काय हो व्याख्यान ठेवण्याचं कारण काय? तसं आपल्या कॉलेजमध्ये कधी व्याख्यानाची गरज पडली नाही। त्यांनी सांगितलं, कोरोना नंतरची परिस्थिती भयानक आहे, मुलं बरीच डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत आणि त्यांना जर डिप्रेशनच्या बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची, समुपदेशनाची गरज आहे आणि संत विचारातनं ते मिळू शकतं म्हणून बोलवलेलं आहे। म्हणजे मुलं डिप्रेस कशामुळे होतील हे सांगू शकत नाही। मी मग कॅम्पसमध्ये फिरत असताना, आता माझं बऱ्यापैकी शिक्षण त्या कॉलेजमध्ये झाल्यामुळं त्या कॅम्पसमध्ये ज्या कट्ट्यावर मी बसायचे तिथं बसले, माझ्या शेजारीच एक मुलगी बसली होती आणि ती अशी डोक्याला हात लावून बसली होती। म्हणलं हिला काहीतरी टेन्शन दिसते, विचारावं। कारण असं म्हणलं जातं, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, शेअर्ड सॉरो इज हाफ सॉरो अँड शेअर्ड जॉय इज डबल जॉय। म्हणजे जर आनंद व्यक्त केला तर तो द्विगुणित होत असतो आणि दुःख व्यक्त केलं तर ते निम्म्यानं कमी होत असतं। म्हणून आनंद असेल तरी व्यक्त व्हा आणि दुःख असेल तरी व्यक्त व्हा। माणसं व्यक्त होत नाहीत त्याच्यामुळे आतल्यात गुदमरतात। दोन द्वारं अशी आहेत आपल्याकडं की ती दोन द्वारं सताड उघडी ठेवा। ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला बोलत चला, ज्या वेळेला भावना गुदमरतील त्यावेळेला रडत चला। डोळे आहेत आपल्याला, व्यक्त व्हा। म्हणून व्यक्त होणं सध्याच्या काळामध्ये फार गरजेचं आहे। माणसं गुदमरायला लागली, माणसं घुटमळायला लागली, अजिबातच काही बोलेनात, त्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये जायला लागली। आणि ज्याला योग्य मित्र नाही, कारण व्यक्त होण्यासाठी कोणीतरी समोर लागतं ना, ज्याला कोणी नाही ना त्याच्यासाठी माझे ज्ञानोबा तुकोबा आहेत। उघडा ज्ञानेश्वर्या, उघडा गाथा। आणि वाटतंय ना तुम्हाला राग आलाय, म्हणा ज्ञानोबरायना, का ज्ञानोबराया माझ्याच आयुष्यात हे दुःख का, म्हणा तुकोबरायना माझ्याच आयुष्यात हे दुःख का। तसं तर साधकाला म्हणायची काही गरज नाही, कारण ज्या साधकाला माहितीये मी देह नाहीच आहे, मग त्या देहाच्या संबंधानं असणारी सुख दुःख ती आपल्याला लागत नाही, पण हे साधकालाच माहिती हो, बाकीच्यांना नाही। पण ज्याला बोलायचं आहे त्यानं ज्ञानोबा तुकोबांशी बोललं पाहिजे। खेड्यात जा, गावाकडे जा, आमची लोक वेडी येतो मुंबईला यावं राहावं, पण मुंबईच्या गाड्या सुद्धा, एसट्या कधी बघितल्यात तुम्ही? आता तर बघायलाच नाही एसट्या काय, कधी संपतोय पुन्हा स्टॉप। पण त्या एसटीवरती ना बोर्ड लिहिलेला असतो, कधी वाचलाय? पुण्यावरनं जर तुम्हाला मुंबईला यायचं असेल ना तर त्या एसटीचा बोर्ड काय असतो, काय असतो? पुणे मुंबई एवढाच असतो, पुणे मुंबई। ती पाटी सुद्धा सांगत असते, पुण्यावरनं मुंबईला या, मुंबईत कमवा पण माघारी परत पुण्याला या। का? कारण पुणे मुंबई पुणे हे सांगत असते ती, कारण खेड्यामध्ये जे सुख आहे ना, गांधीजींनी सुद्धा सांगितलं आहे खेड्यांकडे चला। आम्ही कधी विचारच नाही केला या गोष्टीचा, हे दुर्दैव आहे। कणगीनं धान्य आहे, कणगीनं शेतामध्ये, कणग्या। आत्ता कोरोनामध्ये सगळेजण फ्लॅटला लॉक आणि सगळे कुठं? गावाकडचे म्हणले थांबा 14 दिवस आत येऊ नका, तिकडंच काय लय वाईट अवस्था। अहो त्याच्या नावावर 40 एकरचा सातबार आहे, पण त्याला गावात घेतलं नाही का? कारण तो आधीमध्ये आला नाही, त्याच्यामुळं गावाची नाळ तुटू देऊ नका। आठवड्यातनं एकदा नाही जमलं, महिन्यातनं एकदा तरी गावाला। ज्या नवीन सुना असतील ना त्या रागातच बघतील, हिला कुणी बोलवली इथं? पांढरंबाऊला सांगा पुढच्या वेळेला काही हिला बोलवू नका। व एक तर पहिलेच कसं बसं मुंबईला घेऊन आले, ही बाई सांगते पुन्हा खेड्यांकडे चला। पण तिथं जे सुख आहे ना ते कुठं नाही, याचा थोडासा विचार करणं ही काळाची गरज आहे। तिथं कणग्यांनी धान्य आहे, म्हणजे पोतीच्या पोती आहे, आणि जिथं पोती असतात ना तिथंच उंदरांचा सुळसुळाट असतो। त्याच्यामुळे अशा घरामध्ये मुलगी द्यावी म्हणून उत्तम शेती सांगितलेली आहे। त्याच्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे मध्यम व्यापार। व्यापार हा मध्यम पूर्वी पण होता आणि आता आहे। आणि सगळ्यात कनिष्ठ नोकरी। अब्दुल कलामांचं एक वाक्य आहे, कलाम सर असं म्हणतात, जर तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पायपीट केली नाही, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली नाही, तर दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल, त्याच्या हाताखाली तुम्हाला राबावं लागेल। आणि दुसऱ्याच्या हाताखाली राबायचं नसेल तर मोठी स्वप्न बघा आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दिवसाचा रात्र, रात्रीचा दिवस करा आणि दोन्ही एक करून कष्ट करा। जर प्रयत्नांची पराकाष्ठा कराल तर तुमच्या निश्चित साध्यापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात। त्याच्यामुळं नोकरी ही पूर्वीही कनिष्ठ होती, आताही
नको म्हणायला, कारण बऱ्यापैकी सगळेजण कामावरनच इथं आलेले आहेत, त्याच्यामुळं नोकरी कनिष्ठ कशी म्हणताय, पण पूर्वीची जुनी माणसं म्हणायची नोकरी कनिष्ठ आहे, त्याच्यामुळं माणसानं शेती उत्तम केली पाहिजे. म्हणून तुकोबा हे सुद्धा सांगतात, धन कसं कमवायचंय, उत्तम असणाऱ्या शेतीतनं जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पण नुसतं येऊ द्या नाही, ते गेलं पण पाहिजे. ज्याचं धन जात नाही त्याचं धन नाशाला कारणीभूत ठरतं. पूर्वीच्या काळामध्ये विहिरींचं पाणी प्यायला असायचं, त्या विहिरीचं जर पाणी उपसलं ना तरच चांगलं राहतं, जर विहिरीचं पाणी उपसलं नाही तर बोर्ड लावावा लागतो, पाणी पिण्यास अयोग्य. तसं धन कमवा, साठवा, पण त्याचा उपसा पण करा. आणि जर उपसा केला नाही तर तुमच्या धनाला सुद्धा बोर्ड लावावा लागेल, धन वापरण्यास योग्य नाही. हे चाललंय पनवेलला. माता वर्गाला हसले म्हणजे यांना माहिती आहे पनवेलला काय ते. तिकडं जातं हो, तिकडं जातं. नाही नाही, तिकडं मदिरा मद्य याच्यावरती उधळल्या जातं. आणि आपलं धन अशा वाईट कर्माला लागू नये असं वाटत असेल ना, तर तुकोबराय सांगतात ते ऐका. उदास विचारे वेच करी. ज्यांचा विचार उदास आहे, ज्यांचा विचार हा स्वार्थानं प्रेरित झालेला नाही, जे आपल्याकडनं धन घेऊन समाजासाठीच वापरणार आहे, अशांसाठी ते धन सत्कारणी लावा. आपल्याकडं काम चालू आहे ना, सध्या काम चालू आहे ना सांडपाड्यामध्ये, नाही मंदिरासाठी सर्वांनी एकत्रित यावं, देवदेश धर्मासाठी एकत्रित यावं, घरटी 1000 रुपये काढले पाहिजे. त्या ना ती काय घरात टाकणार आहेत का पैसे, आपल्यासाठी आहे ना, आपल्यासाठी हे सगळं चालू आहे. म्हणून उदास विचार वेच करी, हे सुद्धा तुकोबा सांगतात. म्हणजे तुम्ही कोणत्या मार्गानं कमवलं पाहिजे, अर्थकारण कसं असावं, हे सुद्धा तुकोबरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. राजकारण करायचं असेल ते कसं असावं, तेही तुकोबराय सांगतात. ज्याला समाजात प्रतिष्ठा मिळवायची आहे, ज्याला समाजानं मला मानावं असं वाटतंय ना, त्यानं 3 गोष्टी पाळल्या पाहिजे. नसावे ओशाळ मग मानिती सकळ, जाय तेथे पावे मान. ओशाळ पण घालवायचंय. 3 प्रकारचं ओशाळ पण तुकोबा सांगतात. एक आहे शरीराचं ओशाळपण, एक आहे मनाचं ओशाळपण, आणि एक आहे कायचं ओशाळपण. आणि आपल्या जुन्या माणसांनी सांगून ठेवलेलं आहे, रोज सगळं अगदी स्वच्छता शरीराची झाली पाहिजे, त्याच्यामुळे शरीराचं ओशाळपण आपल्याकडे राहिलेलं नाहीये. दुसरं आहे वाणीचं ओशाळपण. ज्याला समाजात किंमत मिळवायची ना, त्यांना तोंड फार गोड ठेवावं लागतं. जर चुकून जरी तुमच्या तोंडात एक चुकीचं वाक्य निघालं तरी देखील समाज तुमची तेवढीच चूक धरतो. आणि लोकांचा फार वाईट गुण आहे हा, तुम्ही चांगलं किती केलंय हे बघणार नाहीत, तुम्ही चुकलात कुठं हे बघतात. त्याच्यामुळं वाणीनं अजिबात चुकायचं नाही, आपल्याकडनं चूक होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे ज्याला समाजात वावरायचंय त्यानं. आणि तिसरं ओशाळपण आहे मनाचं ओशाळपण. मन मोठं असलं पाहिजे, माझ्याकडं थोडं कमी राहिलं तरी चालेल, पण समाजासाठी गेलं पाहिजे हा विचार पाहिजे. आणि पांडुरंग दादा, मी तुम्हाला त्याबाबत मानते, कोरोनामध्ये तुमच्यासारखी काही कमी नाही आहेत. म्हणजे बऱ्यापैकी सधन माणसं मुंबईमध्ये राहतात, त्यांना का सुचलं नाही भाजी वाटप करावी, त्यांना का वाटलं नाही सॅनिटायझेशन करावं, त्यांना का वाटलं नाही म्हणजे ते जे काही असणारे मास्क असतील ते वाटप करावे, अन्नधान्याचं वाटप करावं, त्यांना का वाटलं नाही. त्याच्यासाठी सुद्धा समाजाचा विचार करण्याची बुद्धी असावी लागते. आणि तुमचं नावच पांडुरंग असल्या कारणानं भगवंतानं ती तुम्हाला दिलेली आहे. म्हणून विदिन हे 2 इयर्स म्हणजे या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही हे काम केलेलं आहे, त्याला हेच कारण आहे. कारण तुम्हाला जाय तेथे पावे मान हे तुकोबरायांचं वचन सार्थकी लावायचं आहे. खरं तर मी मगाशीच म्हणले, उद्याचा दिवस म्हणजे महापर्व काल आहे, कारण महाशिवरात्र उद्या आहे. म्हणून उद्याच्या रात्री जो कोणी बाबा ते बिल्वपत्र अर्पण करेल त्याच्यावरती शंकरांची कृपा होते असं म्हणतात. आणि शंकरदेव फार भोळे, कोणालाही प्रसन्न होतात, कोणालाही. म्हणून उद्या सर्वांनी महाशिवरात्रीचं पारण करावं. आणि एक दिवस अगोदर आगाऊच्या शुभेच्छा भावास तुम्हाला देते. उद्या तुमचं अभिष्ट चिंतन आहे आमच्या टाळकऱ्यांमधलं, आता आम्ही जास्त काही नाही, पण सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा. आणि आमच्या आयुष्यातलं 1-1 वर्ष तुम्हाला लाभावं हे आमच्या वतीनं सगळ्यांच्या भगवंताकडे प्रार्थना करते. अकल्प आयुष्य व्हावे तया कुणा, माझी या सकाळा हरीच्या दासाही भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आज दिवसभरामध्ये भरगच्च कार्यक्रम बहुनी घेतलेले आहेत, अगदी 2-4 दिवसापासून कार्यक्रमाची धावपळ आणि रेलसेल चालू आहे. मग बॅडमिंटनची स्पर्धा असेल, कॅरमची स्पर्धा असेल, म्हणजे मुली महिलांसाठी पण आणि पुरुषांसाठी पण हे कार्यक्रम घेण्यात आले होते. आजचा पण दिवस पाककला स्पर्धा, म्हणजे ज्याच्यामध्ये रुची पूर्वी असायची महिलांना, घरी बनवायचं म्हणलं ना की आवडायचं बायांना, आपल्या हातनं काहीतरी करून घातलं पाहिजे. पण आमच्या भाऊंच्या लक्षात आलं, सांडपाड्यामधल्या महिला खरोखर सुगरण आहेत आणि त्यांच्या हाताचं कोणीतरी कौतुक केलं पाहिजे. म्हणून आज दिवसभरात पाककला स्पर्धा आयोजन करण्यात आलं होतं, त्याच्यामध्येही बऱ्याच जणांनी सहभाग घेतलेला आहे. तर ज्येष्ठांसाठी कॅरम होता, असे अनेकशे म्हणजे क्रीडा महोत्सवच या ठिकाणी आपण घेतला होता. हे जे काही तुम्ही नियोजन केलेलं आहे, हीच सद्बुद्धी कायम भगवंतानं तुम्हाला द्यावी, असेच भरगच्च कार्यक्रम तुमच्याकडनं व्हावे ही भगवतक्षणी प्रार्थना करते. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेला एक पुरुष घराच्या बाहेर पडतो आणि एखादा कार्यक्रम करत असतो, त्यावेळेला त्याच्या पाठीशी
एक स्त्री शक्ती असावी लागते आणि ती स्त्री शक्ती म्हणजे आमच्या शारदाताईंच्या रूपानं. तुकोबांना वैराग्य निर्माण झालं, पण वैराग्य निर्माण व्हायला कारणीभूत जिजाबाई होत्या हे मात्र सगळेजण विसरतात. त्या जिजाबाईला विसरून जमणार नाहीये. शारदाताईंनी या ठिकाणी त्यांना प्रवृत्त केले, नाही तर बायांचं लय असतं. काय गरज आहे लोकांवर खर्च करायची, राहूद्यामध्ये आपला संसार बघा. पण असं न म्हणता तुम्ही पुढे चला, मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणून सदैव त्यांच्या बरोबरीनं चालणाऱ्या शारदाताईंचे ऋण व्यक्त करते, सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कार्य करणारे सर्व कार्यकर्ते सर्वांचे ऋण व्यक्त करते. आणि दादांच्या मनातल्या इच्छा तुमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असू द्यात हे सगळ्यांना आवाहन करते. आणि जाता जाता आपल्या सांडपाड्यामध्ये वैदिक धर्माचं जागरण व्हावं, सगळ्या हिंदूंनी एकत्रित येऊन आपल्या भागामध्ये मोठं मंदिर निर्माण झालं पाहिजे यासाठी प्रयत्न प्रत्येकानं करणं गरजेचे आहेत. आणि अवैध चाललेली कामं त्यांच्या पाठीमागं कोणी उभं राहू नये. जी काही कामं अवैध आहेत ती बंद झाली पाहिजेत. त्यासाठी आपली बरीचशी माणसं, म्हणजे तीन वेळेला सांडपाडा बंद झालाय फक्त तेवढ्या एका कारणामुळं, ती माणसं लढतायत, झगडतायत, धडपडतायत ती आपल्यासाठी. त्याच्यामुळं त्यांना पूर्णपणे सहकार्य करा. कोणी तनानी करा, कुणी मनानी करा, कुणी धनानी करा. कारण धर्म रक्षती रक्षिता, धर्माचं रक्षण झालं तर तो धर्मच आपलं रक्षण करणार आहे. त्याच्यामुळे धर्माचं पालन करण्यासाठी प्रत्येकानं पुढे या ही सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करते.